मी विजेंद्र विलास कदम, मी त्या मुलीचा वडील आहे. हा काल सकाळी झालेला प्रकार आहे. आम्हाला परवा दिवशी रात्री 9:30 मी सिस्टम ॲडमिट केलं. ते म्हणलं आपण सकाळी बाळात थोडंसं पाणी कमी असल्यामुळे आपण सकाळी सिजर करूया. तर सकाळी 7:30 त्यांनी ऑपरेशनला घेतलं माझ्या मिसेसला. 7:45 दरम्यान ऑपरेशन्स वगैरे सगळं सक्सेस झालं. माझ्या मिसेसला त्यांनी शिफ्ट केलं, सिजर ऑपरेशन झालं. बाळ चांगल्या कंडिशनमध्ये, थोडंसं त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे असं डॉक्टरने सांगितलं. तिकडे कुठल्या तरी त्यांच्या ज्या डॉक्टरांच्या स्टाफमध्ये ते बाळडॉक्टर नाही असतात, त्या लेडीज पण तिथं होत्या. ते पण म्हणले की आपण एक अर्धा तास त्यांना आपण त्या इक्युबेटरमध्ये ठेवूया, कसं त्यांना थोडासा फरक पडेल किंवा मग दुसरे डॉक्टर येतात त्यांच्या ऑब्झर्वेशननुसार ॲडमिट करता येईल. मग ते करून मग आमचे नातेवाईक वगैरे सगळे भेटायला आले. 2 मिनिटात आम्हाला भेटलं. तर डॉक्टर मिसेसला चेक करायला वगैरे तिथे गेले, तर बाळ तिथं त्या इक्युबेटरमध्ये ठेवलं होतं. तिथं आम्ही पाहायला गेलो तर ते म्हणले की तिथे गर्दी नका करू, बाळाला इन्फेक्शन वगैरे होईल. तर तिथं त्यांनी आम्हाला बाहेर काढलं, अकलं म्हणजे थोडक्यात तिथं थांबूच नका बाळापाशी. ॲक्च्युली तिथे सिस्टरला थांबायचं कर्तव्य होतं. सिस्टर कुठेतरी काहीतरी घासत बसत बसते तिथे आतमध्ये करत, बाळ तिथे एकटा. आम्ही असं पाठमोरं वळायला आणि त्या 2 मिनिटात त्या इक्युबेटरने सगळा स्पोर्ट घेतला आणि माझं सगळं बाळ काढलं. आणि नाही आता बाळ तिकडंच ॲडमिट आहे, गंभीर आहे एकदम गंभीर. तर विजय टॉकीचे इथं डॉक्टर गोंगडे म्हणून आहेत, त्यांच्या इथं होतं शैशव. मग तिथं पण आम्ही 2 दिवस तिथं जातो आहे, पण त्यांचा रिस्पॉन्स नाही, बाळाला भेटून देत नाही आहे. लांबणं आम्हाला दाखवतात की बघ ठीक आहे बाळा ऑब्झर्वेशनमध्ये, बाळाची कंडिशन म्हणजे 90% भाजलं म्हणजे ते क्रिटिकलच कंडिशन आहे त्याचे. मग तिथं पण आम्हाला ते रिस्पॉन्स देत नाही आहे की भेटून द्या किंवा काय कसं, तुम्ही बाहेरच जावा, तुम्ही थांबू नका. आणि ज्या अक्षरशः त्या डॉक्टरांनी जेव्हा ते सगळा प्रकार घडला, तेव्हा डॉक्टरांनी त्या बाळाला जेव्हा त्या ओटीमधनं बाहेर काढलं, तर डॉक्टर असे ओढणं त्या बाळाला कशामध्ये तरी घेऊन टू व्हीलरवरती घेऊन तिथं जाऊन ॲडमिट केलं. म्हणजे इथं त्याची सुविधा पण नाही आहे की ॲम्ब्युलन्स किंवा काय, रस्त्यावरनं चालणाऱ्या कुठल्या तरी माणसाच्या गाडीवर बसले त्या माझ्या बाळाला टू व्हीलरच्या एक तासाचं बाळ त्या बाळाला टू व्हीलरमध्ये घेऊन तिथं जाऊन ॲडमिट केलं. आणि ह्याची आम्हाला कल्पनाही नाही. वरती एवढा गोंधळ वगैरे चालू होता, डॉक्टर पळत आले खाली आणि गाडीवरती घेऊन काही सांगितलं. आम्हाला सांगितलं कुठं नेलं ते नाही सांगितलं की आम्ही इथं घेऊन चाललो याला किंवा काय. म्हणजे आमची विचारपूस केली ना की आम्ही नेऊ का, ते त्यांनी बाळ घेतलं आणि ते वरनं खाली आले पळत आणि डायरेक्ट ते रस्त्याने चालणारे कुठल्या तरी माणसाच्या टू व्हीलरवर बसते तिथं जाऊन बाळाला ॲडमिट केलं.